नमस्कार माझ्या बालमित्रांनो. मागच्या तासिकेला आपण मराठी व्याकरणामध्ये नाम आणि सर्वनाम म्हणजे काय काय आठवते तुम्हाला? आपण नाम कशाला म्हणतो? तर एखादी वस्तू, व्यक्ती किंवा भावना यांना ठेवलेले जे नाव आहे या नावांनाच आम्ही आपण नाम असं म्हणतो. त्यानंतर दुसरा घटक आपण अभ्यासला होता विशेषण, सॉरी सर्वनाम. आपण सर्वनाम कशाला म्हटलं होतं? तर बोलत असताना बऱ्याच वेळा आपण नामाच्या जागेवरती काही शब्द वापरतो. म्हणजेच काय की नामाऐवजी येणाऱ्या शब्दांना आपण सर्वनाम असतो. आज आपल्याला नामांमध्ये जे शब्दांच्या जातीमध्ये जे विकारी शब्द आहे या विकारी शब्दांपैकी विशेषण म्हणजे काय हे आपल्याला पाहिजे आहे. त्यापूर्वी आपण नाम म्हणजे काय पाहिलं होतं? इथे तुम्हाला मी काही शब्दसमूह दिलेले आहे, पण त्या शब्दसमूहांपैकी तुम्हाला काही त्यातले आलेली जी नामे आहेत ही नामे ओळखायची आहे आणि त्या नामांचं पाठीमागे किंवा पुढे जो शब्द आलेला आहे तो काय करतो हे सांगायचं आहे. आता इथे आपण पाहूया. पहिला शब्द समूह आहे पहा, हसरे बाळ. मग यात नाम कोणतं आहे, ठेवलेलं नाव काय आहे? तर बाळ हे या ठिकाणी ठेवलेलं नाव आहे, म्हणजे या शब्द समूहात नाम आहे बाळ. पुढे पहा, तेजस्वी सूर्य. इथे नाम काय आलेलं आहे? तर सूर्य हे नाम आहे. जंगली हत्ती, इथे नाम आहे हत्ती. ताजे फूल, नाम आहे फूल. सुंदर फुले, इथे नाम काय? फुले. गोड पेरू, म्हणजे या ठिकाणी पेरू हे नाम आहे. उंच डोंगर, मग डोंगर हे नाम आहे. लांब नदी, नदी हे नाम आहे. लाल भुरळ जास्वंद. आता हे नामे तुम्हाला माहिती आहे, हे ठेवलेली नावे आहे. मग या नामाच्या आधी आलेला जो शब्द आहे त्या शब्दांचा विचार करा आणि हे शब्द नामाबद्दल काय सांगतात किंवा नामाची कोणत्या प्रकारची माहिती देतात हे विचारात घ्या. पा, हसरे बाळ, मग बाळ हे नाम होतं. मग बाळ कसे, मी प्रश्न काय विचारला ना मला, बाळ कसे, तेव्हा तुम्हाला उत्तर काय मिळालं? हसरे. म्हणजेच बाळ या नामाचा हसरे हा शब्द काय सांगतोय? विशिष्ट असा गुण दाखवतो. कोणाचा? बाळ या नामाचा. तेजस्वी सूर्य, सूर्य कसा तेजस्वी, म्हणजे सूर्याचा गुण तेजस्वी हा शब्द दाखवतो. जंगली हत्ती, हत्ती कसा, कसा हत्ती आहे तो जंगली आहे. म्हणजे हत्ती या नामाची माहिती, विशेष माहिती जंगली हा शब्द सांगतो. फूल, ताजे फूल, फूल कसे, कसे फूल आहे ताजे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की फूल या नामाची विशेष माहिती ताजे हा शब्द. सुंदर फुले, फुले कशी, कशी फुले आहे सुंदर, म्हणजेच फुले नामाची विशेष माहिती सुंदर हा शब्द सांगतो. गोड पेरू, पेरू कसे गोड. उंच डोंगर, डोंगर कसा उंच. लांब नदी, नदी कशी लांब. आणि लाल भुरळ जास्वंद, जास्वंद कसे लाल. म्हणजे या ठिकाणी आपण जेवढे काही नामे घेतलेली आहेत या सर्व नामांबद्दल विशेष माहिती त्यांना लागून आलेला शब्द सांगतो. पहा की याच्या आधी आपण काय पाहिलं, जो शब्द नामाच्या जागेवर येतो तो सर्वनाम, पण इथे हे शब्द नामाच्या जागेवर आलेत का? नाही. तर ते नामाबद्दल विशेष माहिती देतात.
नावाबद्दल अधिक माहिती या शब्दांकडून होते. मग असे जे वाक्यामध्ये शब्द आहेत की जे शब्द नावाबद्दल विशेष माहिती सांगतात किंवा नावामध्ये असणारे गुण सांगतात अशा शब्दांना मराठीमध्ये विशेषण असे म्हणतात. लक्षात आलं तुमच्या विशेषण कशाला म्हणायचं? तर पहा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. लक्षात आहे तुमच्या कशाला विशेषण म्हणायचं? पुन्हा सांगतो, पहा की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणायचं. अरे लक्षात, मग इथे हसे, तेजस्वी, त्यानंतर जंगली, ताजे, सुंदर, गोड, उंच, लांब आणि लाल मुलं हे सर्व विशेषणे आहेत. मग यांना विशेषण का म्हणायचे? तर हे शब्द त्या त्या नामाबद्दलची विशेष अशी माहिती सांगतात म्हणून त्यांना आपण विशेषण असे. आलं लक्षात तुम्हाला विशेषण म्हणजे काय? पुन्हा नीट ऐका की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. मग या ठिकाणी तुम्हाला एक चित्र दिलेले आहे. आता हे चित्र कशाचं आहे? तर हे आहे कलिंग. सर्वांना आवडतं, सर्वांनी पाहिलेलं आहे. मग या कलिंगराचा काही विशेषणे आपल्याला कलिंगराला. मग प्रथमतः हे जे कलिंगर आहे या कलिंगडाचा आकार कसा आहे? कसा तुम्हाला आकार दिसतो आहे? गोल आकार दिसत आहे. म्हणजे हे जे कलिंगड आहे या कलिंगडाचा आकार गोल आहे. विशेष माहिती कलिंगड या नामाची, कारण कलिंगड कलिंगड हे नाम आहे, याला ठेवलेलं नाव आहे. मग कलिंगड या नामाचा आकार कसा, सॉरी कलिंगड या फळाचा आकार कसा आहे? गोल आहे. इथे विशेषण काय झालं? गोल. म्हणजे कलिंगड या नावाची विशेष माहिती गोला शब्द सांगतो. आता कलिंगडाचा रंग कसा आहे? कसा रंग आहे? तर तो लाल आहे. काही जण हिरवा सुद्धा म्हणते, कारण त्याचा बाह्य भाग हिरवा आहे. म्हणजे कलिंगडाचा रंग लाल आहे, हिरवा आहे, तांबडा. म्हणजे हे सर्व त्याचे रंगावरून झालेली विशेषण आहे. कलिंगडाची चव कशी आहे? कशी चव आहे कलिंगडाची? तर कलिंगडाची चव गोड आहे. म्हणजे कलिंगड या नावाची विशेष माहिती कोणता शब्द सांगतो? गोड हा शब्द सांगतो. म्हणजे थोडक्यात आपण काय पाहिजे की एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला त्याचं विशेषण असे म्हणतात. इथे लक्षात, आता एखाद्या वाक्यातलं विशेषण कसं ओळखायचं तुमच्या लक्षात आलं का? साधा की एखाद्या वाक्यातील किंवा त्या नामाचं विशेषण ओळखण्यासाठी एक प्रश्न विचारायचा. कोणाला प्रश्न विचारायचा? तर जे नाम आहे त्या नामाला प्रश्न विचारायचा. मग नामाला काय प्रश्न विचारायचा? तर साधं लक्षात ठेवा, कसा, कशी आणि कसे. पहा, नावाला तुम्ही कसा, कशी, कसे या शब्दांनी, प्रश्नार्थक शब्दाने प्रश्न विचारा, तुम्हाला त्या नावाची विशेष माहिती सांगणारा शब्द मिळेल. जसं की इथे मी प्रश्न विचारला तो आकारावरून कलिंगड, कलिंगडाचा आकार कसा आहे, काय उत्तर आलं? गोल आलं. म्हणजे कलिंगड नावाला काय प्रश्न विचारला मी? कलिंगडाचा आकार कसा. इथे विचारलं तर पहा, कलिंगडाचा रंग कसा आहे, इथे सुद्धा कसाच प्रश्न विचारला. कलिंगडाची चव कशी आहे, इथे काय विचारलं? कलिंगडाची चव कशी आहे, कशी चव आहे? गोड आहे. म्हणजे गोड हा शब्द कलिंगड या नामाची विशेष माहिती सांगतो. थोडक्यात, जर तुम्हाला नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द ओळखायचा असेल, म्हणजेच विशेषण ओळखायचं असेल, तर काय करायचं? नामाला कसा, कशी, कसे अशा पद्धतीने प्रश्न विचारा, तुम्हाला त्या नामाचं विशेषण मिळतं. जसं की ते हसरे बाळ, बाळ कसे आहे? हसरे आहे.
तेजस्वी सूर्य सूर्य कसा आहे तेजस्वी आहे जंगली हत्ती हत्ती कसा आहे जंगली आहे गळ्यात विशेषण फुले कसे आहे ताजे आहे फुले कसे आहे सुंदर पेरू कसा आहे गोड आहे डोंगर कसा आहे उंच आहे नदी कशी आहे लांब आहे जास्वंद कसे आहे लाल म्हणजे नामाला प्रश्न विचारताना आपल्याला त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द मिळतो म्हणजे विशेषण मग आपण विशेषण दुसरा म्हणून लक्षात आलं की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो आता हे जे विशेषण आहे या विशेषणाचे सुद्धा प्रकार आहेत हे प्रकार आपण तुम्ही सहावीला गेल्यानंतर तुम्हाला समजते इथपर्यंत विशेषण म्हणजे काय कळलं या ठिकाणी हा घटक आपला संपला